केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना बुरे दिन आले असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाही. बागलांची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे आणि या ठिकाणी बागलांपासूनच शेतकरी संघटनेची सुरुवात त्या ठिकाणी झाली. ती संघटना वाढली फोफावली आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यासाठी शंकर अण्णांनी जो काही कार्यक्रम हाती घेतला खरं तर त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि मी बागलाण तालुक्याच्या वतीने त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी करतो की हे कोणालाही न सुचलेलं आंदोलन अण्णांनी त्या शंकर अण्णांनी त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी मिळतोय आणि उर्वरित कालावधीमध्ये नाना आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की 2 तारखेच्या पवार साहेबांच्या मेळाव्यामध्ये तालुक्यातून जास्तीत जास्त लोक कसे येतील या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करू. कारण पवार साहेबांच्या बाबतीत आता लोकांना समजायला लागलेलं आहे की पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना या देशातल्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. 75,000 कोटी रुपयाचं कर्ज कुठल्याही अटी शर्ती न घालता त्यांनी त्या ठिकाणी माफ केलं आणि आजचं जे सरकार आपण पाहतोय की कर्जमाफीच्या नावाखाली लोक ऑनलाईन इनलाईन काय असतं ते त्या पद्धतीने अर्ज भरतायत. अनेक ठिकाणी त्यांना अडचणी येत आहेत. आजही लोक अशी मागणी करतात की आम्हाला अजून 15 दिवस महिनाभर या अर्जासाठी मुदत वाढून मिळावी अशी निवेदनं सुद्धा त्या ठिकाणी लोक करतायत आणि इतक्या कठीण अटी टाकून ठेवलेल्या की त्या अटी जर बघितल्या तर निश्चितपणे मला वाटतं की त्याच्यातले 30-40% सुद्धा शेतकरी या कर्जमाफीला त्या ठिकाणी बसणार नाहीत आणि म्हणून आजच्या या आपण जी काही सेवाग्राम वर्धा ते नाशिक हे जे काही 9 ऑगस्ट पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंतचं जे काही आंदोलन त्या ठिकाणी आपण हाती घेतलेलं आहे हे आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये नाशिकमध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि म्हणून हे आंदोलन यशस्वी कसं होईल
त्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांची गर्दी कशी होईल या दृष्टिकोनातून बागलाण तालुका हा मागे राहणार नाही एवढं आम्ही वचन या निमित्ताने देतो. यावेळी किसान मंचचे प्रमुख शंकर अण्णा धोंगे, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, प्रेरणा बलकवडे, तालुका अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांची भाषण झाली. कार्यक्रमात शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नानाजी दळवी, विजय वाघ, जयलव पाटील, जित्रू अण्णा सोनवणे, भारत काटके, काका सोनवणे, सुरेखा बच्चाव आदी उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील माघारी नंतर थेट सरपंच पदाच्या 40 जागांसाठी 105 अर्ज तर 136 प्रभागातील 380 सदस्यांसाठी 244 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक धिवरे यांनी दिली. तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागातील गोळवाड, मळगाव, खुर्द, भिमकेत व जाखोड या 4 गावातील थेट सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. बागलाण तहसील कार्यालय आवारातील नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. थेट सरपंच पद व सदस्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीसाठी गतिमान झाल्याचे चित्र होते. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमुळे यंदा या निवडणुकींना आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या पद्धतीमुळे प्रस्थापितांना हादरा बसला असून आरक्षण व प्रभागांच्या पुनर्रचनेमुळे बऱ्याच इच्छुकांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. अनुसूचित जाती किंवा जमाती या प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आता उपसरपंचांसाठी रस्तीखेच सुरू झाली आहे. सरपंच पदासाठी नव्हे तर उपसरपंच पदासाठी अपेक्षित बहुमत मिळवण्यासाठी राजकीय समीकरणे बदलून ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व कसे राहील यासाठी उपसरपंच पदाच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी केल्याचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. माघारीनंतर आता मतदानासाठी अवघे 8 दिवस शिल्लक असल्याने प्रचाराला वेग येणार आहे. बागलाण तालुक्यातील टेंबे गावच्या 9 जागा बिनविरोध झाल्या असून थेट सरपंच पदाची निवडणुकीतून माघार न झाल्याने गेल्या 30 वर्षापासून बिनविरोध निवडणुकीची 30 वर्षांची परंपरा खंडित झाली असून गावाचा विकास सहन न होणाऱ्या बाह्य शक्तींनीच विरोधकाला प्रोत्साहन दिल्याने माघार न झाल्याची खंत माजी सरपंच भाऊसाहेब आहिरे यांनी व्यक्त केली. आय न्यूजच्या टीमने टेंबे गावाला भेट देऊन येथील निवडणुकीचा आढावा घेतला असता गावात वृक्ष लागवड, पाणलोट क्षेत्र अंतर्गत विकास रस्त्याचे मजबूतीकरण, कुराळबंदी, पशुसंवर्धन आदी बाबीबरोबरच रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, नवीन ग्रामपंचायतीची इमारत, शिवमुद्रा ग्रुपचे अत्याधुनिक कार्यालय, महाराष्ट्र बँकेची शाखा या सर्व ठळक सोयी सुविधांमुळे गेल्या 30 वर्षापासून गावाच्या पारावर सर्व निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा आहे. त्यातच तंटामुक्ती ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, निवडीचा सर्व अधिकार गावाकडे असतो व तेथेच सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या नावाची घोषणा सर्वांच्या मताने सर्वांसमोर केली जाते. 7 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 9 सदस्यांची बिनविरोध निवड गावाने केली. थेट सरपंच पद जनतेतून असल्याने गावासमोर चर्चा होऊनही कांताबाई रवींद्र आहिरे व लताबाई पोपट आहिरे यांच्या मते गावाचा निर्णय घेतला असता कांताबाई आहिरेंना सर्वाधिक पसंती मिळाली. मात्र लताबाई आहिरेंनी आपला उमेदवारी अर्ज माघार न घेतल्याने निवडणूक घेण्याची वेळ टेंबे गावावर आली. टेंबे गावाचा विकास तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर जाऊन पोहोचल्याने येथे सर्व समाज एक दिलाने, एक मताने आणि एक विचाराने राहत असल्याने बाह्य शक्तीचा वापर होऊन विरोधकाचा अर्ज माघार झाला नाही. शासनाचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी ग्रामस्थांची धडपड असते, मात्र त्याला दाद न मिळाल्याने 30 वर्षांची परंपरा खंडित होऊन मतदान घेण्याची वेळ ग्रामस्थांवर येणार आहे अशी खंत माजी सरपंच भाऊसाहेब आहिरे यांनी व्यक्त केली. आय न्यूजला माझं एकच सांगणं आहे की आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी या गावात झालेल्या आहेत, स्वातंत्र्य काळापासून माझ्या गावाला जो इतिहास आहे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा या गावाचं मोठं योगदान आहे. या गावात सगळ्या जिल्ह्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक आहेत. याच्यानंतर या गावातील नवयुवक किंवा माझे गावाचे सर्व जातीपाती धर्म एकत्र आणतात आणि काही बाहेरच्या ज्या शक्ती आहेत त्यांना ह्या गावाचं नाव जिल्ह्यात, तालुक्यात हेच टेंब का पुढे, याच्यामुळे बाकीच्या काही स्थानिक लोक दोन पास सोडून तर माझं गाव आजही माझ्या गावात रामराज्य नांदतंय. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की माझ्या गावात जो ओट्यावर चावडीवर निर्णय होतो हा फायनल निर्णय असतो. इथं कुठलाही सरपंच असो, सोसायटीचा चेअरमन असो, सगळं गाव एकत्र येऊन बसतं आणि त्या एकत्रितपणाचं सगळ्या गावाने 33 लोकांची कमिटी आहे. त्या 33 लोकांच्या कमिटीमध्ये प्रत्येक कुटातील, प्रत्येक कुळातील एक एक सदस्य असतो आणि त्या सदस्यांनी नेमून दिलेले एक एक प्रत्येकाला न्याय देण्याचं काम यातला नवयुवक, शिवमुद्रा ग्रुप आणि ग्रामस्थ याच्यात मी जरी सरपंच याच्या अगोदर होतो तरी तिथं मी भाग घेत नाही.
ते गावाने निवडायचं असतं आणि तो सगळा निर्णय गावाला मान्य असतो. याच्या अगोदर सलग 30 वर्षापासून वीटकारी सोसायटी असो, ग्रामपंचायत असो, तंटामुक्ती असो किंवा चावडीवर येणारे निर्णय काय असतील ते एकमुखाने अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय निवाडा व्हायचा. आजूबाजूच्या काही विघ्नसंतुष्टी लोक आहेत तर माझ्या गावात तर मला मुळीच कुठला विरोध वाटत नाही, पण हेच गाव पुढे का बिनविरोध नेहमी का अशा बाहेरच्या शक्तींचा काही हात आहे आणि या गावाला कधीतरी निवडणूक लागावी अशी काही बाहेरच्या शक्तींची मदत मिळते, एखादा माणसाला ते पुढे करून कुठेतरी. आता तुम्हाला सांगतो की 9 सदस्य बिनविरोध निवडून आले आणि त्या 9 सदस्यांना ज्या माणसाने माझ्या पत्नीच्या विरोधात त्याची पत्नी उभी केली त्याला कुठलाही उमेदवार मिळालेला नाही. 9 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे सगळं जर श्रेय जातं, हे सगळं माझ्या गावाला जातं, माझ्या शिवमुद्रा ग्रुपला जातं आणि माझ्या गावातील जनता अतिशय सुज्ञ. तुम्ही मोर्चात एकत्र येतात आणि जेव्हा उभं राहण्याची वेळ येते तर मराठा मला कुठेही एक दिसत नाही. तालुक्यात आतापर्यंत जेवढे आदिवासी सीट माझे बांधव ते सगळे एकत्रपणे येऊन बिनविरोध जवळजवळ संपूर्ण ग्रामपंचायती झाले आहेत. फक्त जिथं जिथं मराठा बहुसंख्य आहे तिथं तिथंच इलेक्शन लागले हे सुद्धा खूप मला एक दुःख वाटतं की आमचं गाव बिनविरोध झालं नाही. आमचं गाव म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणावर चालणारं गाव आहे. गावात तुम्ही जर माझा इतिहास बघितला गावात कुठलीही पार्टी पेस नाही. आदिवासी असो नाही तर कोणी असो सगळं एकजुटीने एक याने आम्ही सगळं एकत्र एक माणसाने जो निर्णय दिला तो पूर्ण निर्णय आम्ही मान्य करतो. तसंच आमच्या गावातली एवढी मोठी कमिटी आहे सगळ्यांनी पहिले निवडणूक लागायच्या पहिले बैठक घेऊन बिनविरोध करायचं ठरवलं आणि बिनविरोध झालेलं पण होतं. पण एक किरकोळ कारणाने आमच्याच गावातला आमचाच तो पण बांधव आहे पण त्याला कोणीतरी बाहेरचे लोक फूस देऊन त्याला आमच्या भाऊसाहेबांच्या विरोधात उभं केलं. पण ते त्याला आम्ही ते पण समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा तू असं करू नको, आपलं गाव नाव कोणतं आहे, आपण शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे गावात, आपण महाराजांच्या आचरणावर पावला पाऊल ठेवून चालणारे माणसं आहोत, सगळं एकीने गाव चालणार आहे, तू असं करू नको. पण त्याचं स्वतःचं मत असून बाकीच्या बाहेरच्या थोड्याशा काही वाईट लोक त्याच्या सोबतीला आहेत तरी तो किती जरी आता त्याने ठरवलं तर आम्ही पूर्ण गाव पूर्ण आदिवासी बांधव सगळे आम्ही मिळून जरी इलेक्शन लागलं असेल पण आम्ही बिनविरोधच जसं निवडतो तसंच त्या प्रकारे आमचा उमेदवार आम्ही बिनविरोधच निवडून दाखवू. स्त्री शक्ती राज्यात फोफावत असल्याने राज्याला गाव पातळीपासूनच वलय मिळते. आमच्या टेंबे गावात झालेला चौफेर विकास सहन न झाल्याने सरपंच पदाची निवडणूक लागली असे मत महिलांनी व्यक्त केले. आमच्या गाव 30-35 वर्षापासून बिनविरोध निवडत होतं तर आता हे बाहेरच्या शक्तीने असं आमच्या गावातून दुगड पाडून दिला त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं की आमच्या सोसायटीची निवड असते का सरपंचाची निवड कधी असं विरोध होत होता त्याच्यामुळे आमचं गाव जे 30-35 वर्षापासून बिनविरोध निवडत होतं त्याच्यामुळे आमच्या गावात खूप सुधारणा झालेल्या आहेत. आगमुक्ती झाली, दारूबंदी झाली, सगळ्या गोष्टींमुळे आमचं गाव पुढे आहे. या बाहेरच्या शक्तींमुळे आमचं गाव आता मागे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते आम्ही होऊ देणार नाही. आम्ही जो उमेदवार उभा केलेला आहे तो आम्ही सक्सेस निवडून आणू आणि आम्ही त्याला विजयच करू हेच माझं बोलणं आहे. मी आधी एसटीने यायची तेव्हा या गावाला एसटी ड्रायव्हरला सुद्धा वाटायचं हे गाव आहे का काय. आत्ता वाटतं त्यांना थोडस पुतळ्यामुळे झाडं बँक. आधी इथं कोणतंही मंदिर नव्हतं, वृक्षारोपण नव्हतं, गल्ल्या चांगल्या नव्हत्या, रस्ते पण व्यवस्थित नव्हते. आता या 10 वर्षापासून रस्ते मंदिर तंटामुक्ती सर्व बँक सर्व दुरुस्त गल्ली दुरुस्त झाली, सर्व गाव व्यवस्थित झालं, पुतळा झाला, त्याच्यामुळे हे गाव वाटू लागलं. याच्या आधी वाटतही नव्हतं. गावाची एकी बाह्य सक्तीला 7 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ असा एकमेव नारा ग्रामस्थांनी दिला. मी एक टेंबाची टेंबा गावाचा रहिवासी असून आमच्या गावात आता इलेक्शनाची अशी एक ठिंगी पडलेली आहे. तरी ठिंगीत भाऊसाहेब चिला आयरे हे उभे असून आम्हाला मी लहान होतो तेव्हा मी इकडे स्टँडवर यायला घाबरायचो आधी कारण की इकडं असं सुधारणा नव्हती, काही प्रगती नव्हती इकडं. आता मी इकडं बिंदास्तपणे निम्मी रात्री येऊ शकतो कारण की इकडं सुधारणा आणि इकडं मोकळे वातावरण वृक्षारोपण केलेलं आहे. तरी आमच्या गावाची ओळख मी जेव्हा बाहेर गावी जायचो तेव्हा मला माझ्या गावाची ओळख पटवून द्यावी लागायची कारण की कोणी विचारलं कुठला आहेस तू तर मी सांगायचो टेंब्याचा तर बाहेर गावची म्हणायची हे टेंब कुठं आलं तर मी सांगायचो नामपूरच्या शेजारी 4 किलोमीटर होतं. तर आता मला अशी ओळख सांगायची गरज राहिली नाही कारण की आमच्या गावात आता आश्रावळू पुतळा
शिवाजी महाराजांचा बनवलेला आहे. ही आख्या बागलाण तालुक्यात काय महाराष्ट्रात ओळख झालेली आहे. तरी मी नाव सांगितल्याप्रमाणे ओळखतात की टेंबे गाव हे अतिशय सुंदर आणि सुशिक्षित गाव झालेलं आहे. आणि भाऊसाहेब तिला आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं गाव व्यसनमुक्त झालेलं आहे. इथं तरुण मंडळी आणि इथं दारू सिगरेट पुडी गुटखा वगैरे काहीच चालत नाही. आमचा शिवमुद्रा ग्रुप त्यांच्या पाठीची राहून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असतो. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शरद पवारांच्या उपस्थितीत 2 ऑक्टोबरला शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान. तालुक्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची उपस्थिती. संजय चव्हाण यांची माहिती. बागलाण तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींसाठी 105 थेट सरपंच पदाचे उमेदवार लिंगनाथ. प्रभारी तहसीलदार दीपक ढिवरे यांची माहिती. टेंबे गावाची 30 वर्षापासूनची परंपरा खंडित. बाह्य शक्ती व विकास सहन न झाल्याने निवडणूक लागली. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6:30 वाजता.